नमस्कार. आज आपण लहान मुलांच्या आणि मोठ्यांचा देखील आवडीचा अगदी साधा सोपा आणि झटपट तयार होणारा ब्रेड पिझ्झा पाहतो आहे. चला मग बघूयात. तर इथे मी ताटामध्ये वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. तर इथे एक वाटी मका मी छान असा उकडून घेतलेला आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे. एक सिमला मिरची बारीक चिरलेली आहे. आणि 100 ग्रॅम या प्रकारे क्यूबमध्ये कट केलेलं पनीर घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घेऊ शकता, किंवा जर एखादी भाजी नसेल तर ती स्किप पण करू शकता. तर आता एका बाउलमध्ये आपल्याला ही सर्व भाज्या काढून घ्यायच्या आहेत. तर आता यामध्ये आपल्याला सॉसेस आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी मी 2 टेबलस्पून यामध्ये मेयोनीज टाकते. त्यानंतरनं 2 टेबलस्पून पिझ्झा सॉस टाकते. जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर याऐवजी तुम्ही टोमॅटो केचप देखील वापरू शकता. तर दोन्ही आपल्याला 2-2 टेबलस्पून वापरायचे आहेत. त्यानंतरनं 1/2 छोटा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकते. आणि अगदी 1/2 चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे. आणि छान असं मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला अजून सॉसची गरज पडली तर तुम्ही अजून थोडं वाढवू देखील शकता. टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. तर इथे आपलं मस्त असं टॉपिंग तयार झालेलं आहे. तर ब्रेड पिझ्झा करतो तर अर्थातच ब्रेड. तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेडचा देखील वापर करू शकता. तर आता आपल्याला मऊ झालेलं बटर लावून घ्यायचं आहे. तर इथे 4 स्लाइसेसला मी मऊ झालेलं बटर छान असं सर्व बाजूने लावून घेणार आहे. त्यानंतरनं इथे 1 टेबलस्पून मेयोनीज, 1 टेबलस्पून पिझ्झा सॉस घेतलेला आहे. आणि छान असं एकत्र केलेलं आहे. आणि आता हे जे एकत्र केलेलं मिश्रण आहे हे आता आपण ब्रेड स्लाइसला लावून घेणार आहोत. तर याऐवजी तुम्ही इथे टोमॅटो सॉस देखील लावू शकता. तर एका बाजूला मी फक्त पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि एका बाजूला मिश्रण जे केलं होतं सॉसचं ते लावलेलं आहे. आणि आता यावर चीज स्लाइस ठेवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे चीज स्लाइस नसेल तर चीज क्यूब देखील इथे तुम्ही किसून टाकू शकता. आता इथे जे मस्त यम्मी असं जे पिझ्झा टॉपिंग बनवलं होतं व्हेजिटेबल्सचं, तर ते आता आपण इथे टाकून घेऊयात. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1 ते 2 चमचे इथे टाकून घ्या. आणि त्यानंतरनं वरून छान चिली फ्लेक्स टाकायचेत. ओरेगॅनो असतील तर ते देखील वापरले तरी चालेल. तवा गरम केलेला आहे अगदी मध्यम गॅसवर. आणि बटर टाकायचं आहे. आणि यावर आता आपला ब्रेड स्लाइस ठेवून घ्यायचा आहे. आणि वरून झाकण लावून याला चीज अगदी छान मेल्ट होईपर्यंत याला टोस्ट करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. तर अगदी क्रिस्पी आणि मस्त असं आपलं हे पिझ्झा तयार झालेला आहे. अगदी इन्स्टंट आणि फार झटपट तयार होतो. सर्वांनाच खूप आवडतो. तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.